जालना जिल्ह्यात सलग 8 दिवस कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाची हजेरी लावल्यानं नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर जिल्ह्यातील काही गावात पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागातील पिकांचे प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये सलग 8 ते 10 दिवस पाऊस झाला. या पावसामुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे कपाशी, सोयाबीन आणि मका ही खरीप हंगामातील पिके अक्षरशः आडवी झाली आहेत. काही पिकांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे. परिणामी शेतकऱ्यांची ही पिकं मातीमोल झाली आहेत. जिल्ह्यातील बोरगाव, फदाट, मठ बोरगाव, बोरी, हिवराबळी, हरपळा आणि रेपाळा या भागातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्याचा कोणताही इशारा न देता त्याचे दरवाजे खोलण्यात आले आणि खोलल्यानंतर आमच्या धामणा नदीला मोठा महापूर आला आणि महापुरामध्ये संलग्न म्हणजे मोठा भयंकर पुरामध्ये गावाचं, शेतीचं आणि कपाशी, मक्का, सोयाबीन सर्व मालाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तरी सरकार मायबापाला विनंती आहे की त्यांनी तलाठी असेल, तहसीलदार साहेब असेल आणि कृषी सहाय्यक असेल यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी द्यावे आणि पंचनामा करून आमच्या शेतकऱ्याला होईल तेवढी मदत करून द्यावी. आणि जो माल गेला त्याचं तर भरून निघणार नाही, पण तरीसुद्धा तहसीलदार असं यांनी सांगावं आणि पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी. त्यानंतर गावाचं गावठाण जे त्याच्यामध्ये काही घरं बुडलेले तेही आदेश ग्रामसेवक आणि तलाठी साहेबाला द्यावे आणि त्याचे पंचनामे करून त्यांनासुद्धा त्यांचे शाळू, गहू, खायाचं आणि अन्न, वस्त्र, निवाराचं सर्व पाण्यामध्ये वाहून गेलं तेही मदत त्यांना करून द्यावी अशी विनंती. तर फदाट बोरगाव या गावातील घरात दुधना नदीचं पाणी शिरल्याने घरगुती साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकऱ्यांचे म्हणजे काही गावकऱ्यांच्या घरात ते पाणी गेल्यानंतर त्यांचं धान्य वगैरे त्यांचं फार मोठं नुकसान झालं. त्यानंतर ते पाणी दोन्ही धामणाच्या दोन्ही बाजूला जाऊन शेतीचं आतोनात नुकसान झालं. त्यानंतर आमचे माननीय आमदार, तालुक्याचे आमदार संतोष भू दानवे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले. तरी पण सरकार मायबापांनी शेतकऱ्यांना मदत करावी, तात्काळ मदत करावी. परवाला घटना झाली, याच्यात गहू राहिले नाही, काही नाही, पीठ नाही राहिलं खायला, आणि पीठ आणि ते सगळं काहीच नाही राहिलं, तेल नाही राहिलं, मीठ नाही राहिलं, कोणी साथनी देऊ राहिलं, कोणी घरी जावं, कोणी घरात नाही घेऊ राहिलं जेवण करायला, आईचं घर होतं म्हणून तिथं गेलो. बर, घरात काय काय नुकसान झालं नेमकं? घरात मुंग होता, बंद घर भरलं तर अर्धा मुंग वाहून गेला ना, अर्धा घरातच सडला आणि त्याच्यात काहीच नाही राहिलं. फ्रीज उलटी पडली, टीव्ही उलटी पडली, त्यात बंद पाणी घुसलं, गाडी वाहून जात होती, तिथं गाडी एका जणाच्या झोपडपट्टी वरली आणि धरून घेतली आणि मग आम्ही गावात होतो. बर, सगळ्या घरात पाणी घुसलं होतं? बंद घरात चुलते पुतण्याना आमच्या बाया तिकडे टाकीकडे नेलत्या. नाव सांगा मला. मक्का सर्व पिकं होते, ह्या पाण्यामुळे सर्व नष्ट झाले. ते अजून काही तलाठी साहेबांनी, ग्रामसेवक साहेबांनी अजून काही त्याचा पंचनामा केलेला नाही, त्यामुळं हे आमची भरपाई करून द्यायला पाहिजे असं काही आमचं हे नाही, पण त्यानं यायला पाहिजे, पंचनामा करायला पाहिजे, आमचं आम्हाला नुकसान भरपाई व्हायला पाहिजे. आमच्या दोन तिघ आम्ही इथे राहतो, तिघ भावाचे दोन मोटरसायकली गेल्या पाण्यामध्ये, बेकम झाल्या सगळ्या. बर, मुगाच काय काय नुकसान झालं घरातल्या? मुगात आता हे तुम्ही पाहताच नाही, त्या धुपडणी मिळालं, दोन चार पाच झाले मुंग झाले असते आम्हाला, तर ते तर गेलेच पाण्यामध्ये वाहून सांगा, शेतामध्ये तर गेले काहीच हात नाही आलं त्याला. ह्या वर्षीतल्या पाण्यामुळे पूर्ण नुकसान होईल. नाव सांगा तुमचं. आजबराव नायबराव जाधव. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.